बातमी अखेर सुप्रीम कोर्टाने दिलाय मोठा निर्णय, शिंदे गटातील 16 आमदार अपात्र होणार, एकनाथ शिंदेंना मानला जातोय सर्वात मोठा धक्का, तर अनेक आमदारांनी केलाय ठाकरे गटात जाण्याचा मोठा विचार, काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. एकनाथ शिंदेने शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी करून भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं, परंतु तिथून पुढे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सत्ता संघर्ष वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळाला. त्यातच आता सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे, या निर्णयामुळे शिंदे गटासाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जाते. एकनाथ शिंदेने शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी केली, त्यावेळी शिंदे गटामध्ये शिवसेनेचे 40 आमदार व महाविकास आघाडी सरकारमध्ये समाविष्ट असणारे घटक पक्ष आणि अपक्षाचे 10 आमदार एकत्रित 50 आमदारांचा संच एकनाथ शिंदेच्या बंडात सहभागी होऊन त्याने शिंदे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी फूट पडली होती, परंतु शिंदे गटातील व ठाकरे गटातील वाद वाढत चालला असताना या संदर्भातली एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टामध्ये दोनही बाजूच्या वकिलांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करत आपापल्या पद्धतीच्या बाजू व म्हणणं मांडलं आहे. त्यातच आता सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय हाती आला असून शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र केल्याशिवाय पर्याय नाही असं सुप्रीम कोर्टाने मोठं मत व्यक्त केलं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी व ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती, परंतु त्या निकालावरची याचिका दिवसेंदिवस पुढे ढकलली जात होती, परंतु याचिका संपल्यानंतर या याचिकेचा निकाल स्पष्ट झाला आहे. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की शिंदे गटातील 16 आमदार पक्षप्रमुखांच्या विरहित पक्षामध्ये पक्षातून बाजूला जाऊ शकत नाही. पक्षामध्ये त्यांची काही नाराजी असेल तर ते पक्षप्रमुखांना पत्र लिहून तशी नाराजी व्यक्त करू शकतात, परंतु पक्ष सोडून जाण्याचा व पक्षावर दावा करण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. म्हणून शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र करण्यात यावं असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी हे मत व्यक्त केल्यामुळे शिंदे गटासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात होती, परंतु या अगोदर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव व पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन उद्धव ठाकरेंना मोठा दगा फटका केला होता, परंतु अखेर सत्याचाच विजय होतो असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. व शिंदे गटातील 16 आमदार अपात्र झाल्यामुळे ठाकरे गटाकडून फटाके फोडून आतषबाजी करण्यात येत आहे. व शिंदे गटाच्या पारड्यामध्ये आता त्या ठिकाणी नाराजीचे सूर आता पसरले आहे व उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं शिंदे गटातील 16 आमदार अपात्र झाल्यामुळे याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा सुद्धा नंबर आहे, त्यामुळे राज्यातील सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागणार आहे, ही बातमी खरी आहे की योग्य घडलंय की चुकीचं घडलंय, या बाबतीतलं आपलं उत्तर अभिप्राय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.